रेसिपीज विथ विद्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या रेसिपीजचं नाव आहे दहीवडे. विना तळलेले, डीप फ्राय न केलेले दहीवडे. चला तर बघूया रेसिपी. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे दहीवडे. हे दहीवडे आज आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. याकरता लागणारं साहित्य आहे थोडीशी चणा डाळ, मूग डाळ, मीठ, दही, उडीद डाळ. या तिन्ही डाळी आपण भिजून घेतलेल्या आहेत व या भिजवलेल्या डाळी आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तिन्ही डाळी मिक्सरमध्ये वाटून बारीक केलेल्या आहेत आणि त्याचा एक डो तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक पुडी इनो टाकत आहोत. एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित ढवळून एकजीव करायचं आहे. हे तयार केलेलं मिश्रण जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको. एक मध्यम स्वरूपाचं एक मिश्रण तयार करायचं आहे. आणि हे तयार झालेलं मिश्रण एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचे आहे. मिश्रण भिजून ठेवायला अर्धा तास झालेला आहे. आता आपण हे मिश्रण काढू. मी आधीच सांगितलं होतं की आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने हे दहीवडे करायचे आहे. तर साधारणतः दहीवडे आपण डीप फ्राय करतो, तेलामध्ये तळून काढतो, नंतर दहीवडे करतो. हे दहीवडे आपल्याला आपे पात्रामध्ये करायचं आहे. आपे पात्र आपण गरम केलेलं आहे व त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तेल लावून घेतो आणि आता त्या आपे पात्रामध्ये हे तयार केलेलं मिश्रण आपण टाकूया. आपे पात्रात दहीवडे तयार केल्यामुळे तेल जास्त लागत नाही. आता याला थोड्या वेळेच्या झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटे आपण त्याला झाकून ठेवू. आपण काढून पाहूया. आता याच्यावरती थोडंसं तेल सोडून आणि हे दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया. आता हे आपण पलटून घेऊया. दहीवडे आपण पलटून घेतलेले आहेत. एका साईडनं ते छान झालेले आहे. आता दुसऱ्या साईडनं ते थोडेसे शिजू द्यावे लागेल. हे चांगल्या तऱ्हेनं झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया आणि आता याला थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये टाकून ठेवू. दहीवड्याकरता आपण हे कोमट पाणी केलेलं आहे. एक थोडंसं गरम पाणी आहे ते आणि हे पण तळलेले दहीवडे आपण आता हे गरम पाण्यात टाकूया.
आणि हे 15 ते 20 मिनट असेच पाण्यात भिजू देऊया। 15 ते 20 मिनटानंतर असे फुगून येतील चांगले। थोडा आपण त्याला झाकून ठेवूया। एक 15 ते 20 मिनट झालेले आहे। आता दही वडे आपण काढून बघू। दही वडे चांगले फुगून आलेले आहे, चांगले भिजलेले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। थोडंसं पाणी त्यातलं प्रेस करून काढून घ्यावं लागेल। सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहे दही वडे। आता हे तयार झालेले दही वडे आपण दह्यामध्ये एक 2 मिनटं दह्यामध्ये भिजवून ठेवूया। दही पिठा गार्निश करण्याकरता आपने दही घेतले आहे, मिरची पावडर आहे, मीठ आहे, इथे शेव आहे आणि कोथिंबीरसुद्धा ठेवली आहे। आपण आता हे दही मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया। दही मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये ते दही वडे टाकूया। दही म्हणजे हे मलाईचं दही घेतलेलं आहे आपण। त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित दही टाकूया। दहीमध्ये आपण व्यवस्थित भिजून घेतले आहे। दही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्याच्यावर थोडी आपण लाल चटणी टाकू, शेव टाकू, शेव, लाल चटणी, लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर। तयार केलेले दही वडे खायला एकदम सॉफ्ट लागतात। आपण आपल्याकडे ही रेसिपी तयार करून पहा व रेसिपी कशी वाटली याबद्दल कॉमेंट करा। रेसिपीज विथ विद्या या चॅनलला सबस्क्राईब करा व सदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा।